नमस्कार, सुजातास किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण काळे मटण बनवणार आहोत। तर काळे मटण बनवण्यासाठी मी सुरुवातीला आपण अशा प्रकारे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घ्यायची आहे। तर मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, छोट्या आहेत म्हणून मी 6 घेतलेल्या आहेत। जर मोठ्या साईजच्या असेल तर तुम्ही 2 ते 3च घ्या। हे 1/2 किलो मटण घेतलेलं आहे मी, तर त्यासाठी मी इतक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जर तुम्ही 1 किलो मटण बनवणार असाल तर तुम्ही 12 मिरच्या घेऊ शकता आणि ह्याचे सगळे डबल इंग्रेडियंट्स करू शकता तुम्ही। तर हे 1/2 किलोच्या हिशोबाने मी घेतलेलं आहे। थोडंसं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण आपल्याला घालायचे आहेत। लसूण आणि कोथिंबीर असे टाकून आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे। तर आपण 1/2 किलो मटण घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला मीठ टाकायचं आहे। 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी। दोन टीस्पून हळदी टाकलेली आहे, हळद आणि आपल्याला जे हिरवा मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे। 3 चम्मच टाकलेला आहे मी आणि नंतर आपल्याला दही घालायचं आहे। मी 150 ग्रॅम दही घातलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे, मीठ हळद आणि हिरवा वाटण आणि दही आपल्याला व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 1/2 लिंबू पण पिळायचं आहे। आणि आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं असेच झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून। 2 कांदे घेतलेले आहेत मी 1/2 किलोसाठी मसाल्यासाठी। पुरा कांदा कापायचा नाही आहे, अशा फक्त तुकडे करायचे, कारण आपल्याला भाजायला ठेवायचा आहे अख्खा कांदा। साल पण काढून घेतलेली नाही मी, बस असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी गॅस चालू केलेला आहे आता आणि व्यवस्थित असं गॅसवर मी कांदा भाजून घेते आहे। कांदा भाजताना सुरुवातीला कांदा ठेवून घ्यायचा, नाही तर आपला हात जळल। म्हणून मी सुरुवातीला कांदा ठेवलेला आहे आणि आता हा भाजून घेऊन मग मी तुम्हाला दाखवते। 1/2 वाटी खोबरं घेतलेलं आहे, हे पण आपल्याला आता डायरेक्ट गॅसवर ठेवून भाजायचं आहे अशा पद्धतीने। काळं मटण करण्यासाठी असं आपल्याला डायरेक्ट गॅसवरच भाजावं लागतं, पूर्ण काळं करून घ्यायचं आहे आपल्याला। याने आपण असं पूर्ण खोबरं भाजून घेऊया। जास्त पण काळं करायचं नाही तर मधून पूर्ण राख होऊन जाईल। पालतं करून पण आतून पण आपल्याला थोडं जाळायचं आहे, म्हणजे आपल्या मटणचं जे कलर आहे ते काळा येईल। हे पहा, आपलं खोबरं काळं झालेलं आहे। तर आता मी हे काढून घेते आहे। तर मिरच्या पण आपल्याला अशा प्रकारे काळ्या करून घ्यायच्या आहेत। खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे जाळून थोडासा गॅसवर। तर आता मी ह्याला खोबऱ्याला कापून घेते आणि तुम्हाला दाखवते। तर हा आपला मसाला आहे। हिरवी मिरची पण मी जाळून घेतलेली आहे, म्हणजे चाकूमध्ये अटकून तुम्ही पाहिलेच असाल। आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरं, 2 कांदे घेतलेले आहेत आणि लिंबू आपल्याला लागेल। तर हा सर्व मसाला आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे। करून घेतलेले आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत। हे पहा, इतकं मी घेतलेलं आहे 1/2 तोडून आणि 1/2 मी ठेवलेलं आहे। 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून, लसूण 25-30 पाकळ्या, अद्रक लसूण थोडासा जास्तच टाकायचा, मटणच्या भाजीला जास्त छान टेस्ट येते। आणि जो कांदा आपण भाजून घेतलेला होता तो पण मी बारीक करून चिरून घेतला आणि तो पण टाकायचा आहे। आणि थोडी कोथिंबीर। आता मी हा मिक्सरमध्ये वाटून घेते मसाला। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे मसाला।
तर मी आता हा वाटून घेते आणि मग तुम्हाला थोडासा एकदम गरम केलेला आहे आपल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम मसाले घालायचे आहेत. तर मी 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, 2 टेबलस्पूनच मी तीळ घेतलेले आहेत, 1 तेजपान घेतलेला आहे, 1 ते 1.5, 1 आणि छोटंसं घेतलेलं आहे, 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे 1 इंचचा, 1 काळी विलायची, स्टार फूल घेतलेला आहे मी, जावित्री घेतलेली आहे मी, 1 शहाजिरे घेतलेले आहेत, 7 ते 8 लवंग घेतलेले आहेत, 7-8 मिऱ्या घेतलेल्या आहेत. तर हे सर्व आपल्याला टाकून स्लो गॅसवर फक्त असं भाजायचं आहे थोडंसं. तर असं आपल्याला थोडंसं असं भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे, थोडा रोस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे काळं नाही करायचं एकदम, नाही तर टेस्ट बिघडते. गॅस मी मीडियम केलेला आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बंद याच्यावरच आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे कारण तीळ आपले उडतात. तर हे पहा आता आपला मसाला भाजून झालेला आहे, मस्त खमंगाचा सुगंध सुटलेला आहे. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर मी आता हे मिक्सरमधून बारीक करते थंड झाल्यावर आणि मग तुम्हाला दाखवते. तर आता हा सर्व मसाला थंड करून आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. तर आपण 1 चम्मच तेल घालायचं आहे, 1 ते 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे मी. आणि आता आपल्याला सुरुवातीला 2 कांदे घेतलेले आहेत मी छोट्या साईजचे कापून, ते आपल्याला तेल गरम झाले की लगेच आपल्याला त्यात फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेसे. तर 2 कांदे घेतलेले आहेत मी छोट्या साईजचे. तुमच्याकडे जास्त टाइम असाल तर तुम्ही हे पातेल्यामध्ये पण करू शकता, पण पातेल्यामध्ये शिजवताना थोडा जास्त टाइम लागतो, 1 ते 1.5 घंटा लागतो मटण शिजण्यासाठी, म्हणून आपण कुकरमध्ये टाकलेलं आहे. पण पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणची जास्त टेस्ट येते. जर तुमच्याकडे भरपूर टाइम असेल तर तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता, पण माझ्याकडे टाइम कमी आहे म्हणून मी कुकरमध्ये शिजवते आहे. तर हे पहा आपले कांदे थोडेसे गोल्डन झालेले आहेत, जास्त पण काही जास्त भाजायचे नाहीयेत त्याला. तर आपले कांदे झालेले आहेत. आता आपल्याला जे मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकायचं आहे त्यात. तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे सर्व आहे, तर आता आपल्याला काहीच टाकायची गरज नाहीये. थोडीशी 1-2 उकळी येईपर्यंत आपल्याला असेच हलवत राहायचं आहे मधून मधून. आणि त्याच्यानंतर आपल्याला 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरला, म्हणजे आपलं मटण व्यवस्थित असं शिजेल. तर हे पहा आपलं मटण आता व्यवस्थित उकळलेलं आहे आणि मटणचंच पाणी त्याला सुटलेलं आहे. तर आता आपल्याला आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला सूप व्यवस्थित निघेल. 1 तांब्याभर पाणी मी टाकलेलं आहे, जे आपण मटण ठेवलं होतं दहीचं वगैरे पाणी मटण होतं, तर त्या वाटीला धुवून मी ते पाणी टाकलेलं आहे. 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे. झाकण लावून 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर मी 6 शिट्ट्या देऊन मग तुम्हाला दाखवते की आपलं मटण कशा प्रकारे शिजलं ते. आणि आता आपलं मटण शिजलेलं आहे, हे पहा 6 शिट्ट्या दिलेल्या आहेत मी, छान असं शिजलेलं आहे. तर आता आपण भाजी बनवून घेऊया.
काळे मटण बनवण्यासाठी लोखंडाची कढई वापरायची आहे, त्यात आपला जास्त स्वाद येतो आणि त्याला कलरही छान येतो। तर आपण 2 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे। मटण बनवायचं असेल तर तेल थोडंसं जास्तच लागतं, तरच मटणला स्वाद येतो। तर मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि आता हा मसाला पण मी वाटून घेतलेला आहे, तर तो आपण घालून त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्याला। तर हे पहा, तर हे पहा आता आपण मसाला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे। आपण लोखंडाच्या कढईत ठेवल्यामुळे त्याचा कलर एकदम छान असा येतो। आपल्याला काळं मटण बनवायचं आहे म्हणून आपण लोखंडाच्या कढईत त्याला फ्राय करतो आहे। तर हे पहा आपला मसाला व्यवस्थित असा फ्राय होत आहे, छान तेल फुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। दोन चम्मच लाल मिरची टाकते आहे। आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी लाल मिरची टाकलेली आहे आणि जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची स्किप पण करू शकता। हळद घालायची आहे। आता आपण जो गरम मसाला बनवलेला आहे हे पहा, तो घालायचा आहे। 3 चम्मच घातलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे मसाल्याचं पाणी आहे ते टाकायचं आहे आणि आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं छान शिजवायचं आहे। थोडं आपण गॅस असं स्लो करायचा आहे आणि गॅस स्लो करायचा आहे आणि हे जे आपण पाणी टाकलं आता त्या मसाल्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे। तर मी गॅस स्लो केला एकदम आणि हा मसाला आता आपल्याला चांगला कडू द्यायचा आहे, म्हणजे शिजू द्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे त्याला छान असा कलर पण येईल आणि वरती तर्री पण येईल, जो मसाल्याचं तेल आहे ते पण सुटेल आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये मटण ॲड करायचं आहे। थोडंसं मीठ घालते मी, थोडंसं पाणी माझं मिक्सरमध्ये राहिलं होतं मसाल्याचं ते मी परत टाकून दिलेलं आहे। तर आता आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मसाला शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, आटवून घ्यायचं आहे पाणी। तर आपल्याला 2 चम्मच तेल टाकायचं आहे। आपल्याला काळं मटण हे सुक्कं बनवायचं आहे, तर आपलं जे सूप आहे तर त्याचा आपण रस्सा बनवणार आहे फक्त सूप पासून। तर तो रस्सा बनवण्यासाठी मी 2 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि मोठे चम्मच भरून मसाला घेतलेला आहे मी आणि त्यात परत एकदा हा आपला जो गरम मसाला बनवला होता आपण तो टाकायचा आहे। 3 चम्मच टाकलेला आहे मी, 2 1/2 चम्मच। तर 2 चम्मच मी 2 ते 3 चम्मच लाल मिरची पावडर घातलेली आहे कारण आपल्याला हा पातळ रस्सा बनवायचा आहे। मसाला तर आपला फ्राय झालेलाच आहे। थोडीशी कोथिंबीर आणि जे हे सूप आहे ते आपल्याला टाकायचं आहे। तर अशा प्रकारे तर हे आपण एक साईडला उकळत ठेवूया आणि आपली जी भाजी आहे आणि आता आपण सर्व सुक्कं मटण आपल्याला त्यात टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे।
आता हा मसाला एकदम छान असा मटन मध्ये घुसू द्यायचा आहे, म्हणजे मटनला एकदम छान अशी टेस्ट येते. थोडंसं सूप ही टाकायचं आहे आपल्याला स्वाद येण्यासाठी. आणि ह्याला आता आपल्याला आटू द्यायचं आहे. तर आता ह्याला व्यवस्थित अशी उकळी आली आणि थोडंसं पाणी आटल्याच्या नंतर मी तुम्हाला परत दाखवते. आणि जो आपण रस्सा बनवलेला होता त्याच्यामध्ये हे सर्व आपलं जे सूप आहे ते टाकून द्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. आणखीन थोडं पाणी घालू शकता तुम्ही, कारण जे आपलं रस्सा असतो तो थोडासा पातळच असतो. अशा प्रकारे आता ह्याला व्यवस्थित असं उकळी येऊ द्यायची. मीठ स्वादानुसार टाकायचं आहे, कारण आपण एक सुक्कं पण मटण केलेलं आहे आणि रस्सा पण केलेला आहे तर मीठ कमी पडू शकतो. म्हणून मीठ चेक करून तुम्ही व्यवस्थित असं टाकून घ्या. आता ह्याला व्यवस्थित उकळी आली की आपला रस्सा तयार आहे.